आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोदन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी जीवनातच कष्ट करावे लागतात। कौशल्य विकसित करा आणि जीवनात कायम अभ्यासू राहिलात तरच तुम्ही कृतिशील राहाल, असं प्रतिपादन ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षक रणजित सिंह डिसले यांनी केलं। परभणीत आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं अक्षता मंगल कार्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ व मार्गदर्शन मेळाव्यात विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करताना बोलत होते। याप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती आचार गोयल, आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर ज्योती ठाकरे, सीईओ शिवानंद टाकसाळे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, डॉक्टर विवेक नावंदर, रवींद्र बनसोड, सखुबाई लटपटे, अंबिका डहाळे आदींची उपस्थिती होती। याप्रसंगी सुमारे 600 गुणवंतांना सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय गाडगे, सदाशिव देशमुख, नंदू पाटील, रवी पतंगे, संदीप झाडे, सुभाष जोंधळे, ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, संभानाथ काळे, दिनेश बोबडे, सोपान आवचार, संग्राम जामकर, अरविंद देशमुख, सुशील कांबळे, प्रशांत ठाकूर, तानाजी भोसले, नवनीत पाचपोर, बाळासाहेब राखे, विशू डहाळे, बाळराजे तळेकर, अमोल गायकवाड, बाबू फुलपगार, वंदना कदम, सुनीता कांबळे, नंदिनी पानपट्टे, रेणुका पवार, मारुती तिथे, राहुल कटिंग, ऋषी सावंत, शुभम हाके, गणेश मुळे, मकरंद कुलकर्णी आदींनी पुढाकार घेतला। आमदार राहुल पाटील यांनी जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम केला होता त्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मी या निमित्तानं अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। अपयश अपयशाला खचून न जाता यश मिळवण्यासाठी पहिली पायरी म्हणून अपयशाकडे बघावं आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये जाताना अशा अनेक अपयश पचवण्यासाठी ताकद ठेवावी, जेणेकरून यश मिळवताना आपल्याला खूप आनंद। थँक्यू। यावर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता आणि यावर्षी ज्यांना ग्लोबल टीचर म्हणून पुरस्कार मिळालेला आहे असे सन्माननीय रणजित सिंह डिसले आणि आमचे सन्माननीय बनसोड सर दोघांनी आज खूप खूप विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे आणि अशा प्रकारचे दोन महान व्यक्तिमत्व आज परभणी शहराला लाभले होते की ज्यांनी खरंच समाजाची सेवा करण्याचे पण घेतलेलं आहे। सन्माननीय डिसले साहेबांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर जवळपास 7 कोटी रुपयाचा त्यांना पुरस्कार मिळाला होता, ज्याला अर्जन्सी यू आर कोड म्हणलं जायचं, अर्जंट रिस्पॉन्स ज्याला म्हणलं जातं, अशा प्रकारचा कोड त्यांनी विकसित केल्याबद्दल 7 कोटी रुपयाचा पुरस्कार मिळाला त्यांना। पण ते पुरस्कार मिळाला असतानासुद्धा सर्वसामान्य माणसामध्ये तो पुरस्कार त्यांनी वाटप केलेला आहे। काही त्यांच्याबरोबरचे शिक्षक असतील त्यांना असेल, काही पर्व आपल्या भारतातील काही शिक्षक असतील यांनासुद्धा त्यामध्ये त्यांनी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणून आपल्या ज्या समाजामध्ये एक वेगळा संदेश त्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे, खूप खूप त्यांचं या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो की परभणीसाठी त्यांनी अमूल्य असा त्यांचा वेळ दिला। परभणीत प्रथमच डायग्नॉस्टिक व पॅथॉलॉजी सुविधा एका छताखाली उपलब्ध। डॉक्टर राजेंद्र कुमार भालेराव व डॉक्टर कांचन भालेराव यांचे देवी रत्न डायग्नॉस्टिक सेंटर व पॅथॉलॉजी लॅब। उपलब्ध सुविधा 96 स्लाइस सीटी स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, इंटरवेशनल रेडिओलॉजी, सुसज्ज लॅब, आरोग्य तपासणी पॅकेज, होम कलेक्शन सुविधा उपलब्ध, रक्तातील शुगर, इन्सुलिन, HbA1c, लिव्हर व किडनी आजाराची रक्त तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण, थायरॉइड व इन्फर्टिलिटी हार्मोन्स, गरोदरपणातील रक्त तपासणी, विटॅमिन B12, फॉलिक ऍसिड तपासणी। पत्ता बस स्टँड जवळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूला, डॉक्टर लेन, परभणी। संपर्क 9309551922, 9209008833। हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज परभणीत जनजागृती रॅली काढण्यात आली। स्टेशन रोडवरील पेढा हनुमान मंदिरापासून दुपारी 12 वाजता या रॅलीला सुरुवात झाली। विविध संघटनांचे पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले। रॅलीतील कार्यकर्त्यांनी उधमपूर व अमरावती घटनांच्या निषेधार्थ आणलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास वळसा घालून या रॅलीनं राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसमत रस्त्याकडे प्रस्थान केलं।
तर रस्त्यावरील रामकृष्ण नगरातील हनुमान मंदिरात या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीची सांगता विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष अनंत पांडे यांच्या मार्गदर्शनाने झाली. याप्रसंगी प्रल्हाद कानडे, सुरेंद्र शहाणे, मनोज काबरा, अभिजित कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, राजकुमार भांबरे, विश्वास हिवाळकर, गोपाळ रोडे, रितेश जैन, अशोक काळदाते, व्यास महाराज राऊत, खटींग गजानन, मंदार कुलकर्णी, नितीन शुक्ल, संजय कुलकर्णी, गणेश काळबांडे, बापूराव सूर्यवंशी, तुकाराम दैठणकर, सुनील रामपूरकर आदींची उपस्थिती होती. राम, आज जी जनजागृती रॅली किंवा मुक मोर्चा काढला होता, त्याचं कारण असं होतं की भारतामध्ये राजस्थानमध्ये जी कन्हैयालालची हत्या झाली, अमरावतीमध्ये उमेश कोलेंची हत्या झाली आणि ही जी विकृत मानसिकतेतून हत्या झालेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशानं हा मुक मोर्चा काढला होता. पूर्ण खास मान्सून धमाका सेल आहे त्या किमतीवर चक्क 20-50% सूट. पद्मावती साडी डेपो, परभणीकरांसाठी मान्सून विशेष सेल. यामध्ये काठपदर साडी, कॅटलॉग साडी, वर्क साडी, घागरा, शूटिंग, शर्टिंगवर तब्बल 20-50% सूट. 499 रुपयात 2 प्रिंटेड साड्या, 499 रुपयात 2 कॉटन साड्या, 350 रुपयात शर्ट व पॅन्ट पीस. आजच भेट द्या आणि मनपसंत खरेदी करा. परभणीच्या धम्म मैत्री संवाद अभियान व कलावंत संघटनेच्या वतीनं आज परभणीतल्या बी रघुनाथ सभागृहात प्रतापसिंह बोदाडे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आंबेडकरी कवी गायक प्रतापसिंह बोदाडे यांना अभिवादन आणि स्वरांजली कार्यक्रम निमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक ऋषिकेश कांबळे, लोकनेते विजय वाकोडे, मायावती बोदडे, किरण मानोतकर, ज्योती बगाटे, मंगेश नरवाडे, बी एस सहजराव, गौतम मुंडे, राहुल साळवे, कचरू गोडबोले, प्रेमदास पुंडगे, संजय बगाटे, विलास खिल्लारे, संजय घनसावंत, सुधाकर श्रीखंडे, एम एम बरे, सुदाम तुपसुंदर, समीर रोडे, भूषण मोरे, अतुल वैराट, रवी वाहुळे आदींची उपस्थिती होती. पैसे कमवणारे गायक ज्यांना काही समाजाचं काही घेणं नाही, अरे गायक असाल तर वामनदादा कडकचा आदर्श घ्या. वामनदादा कडक ज्या वामनदादाचा मी पुणे कॉलेजचा कार्यक्रम घेतला होता, फक्त 200 रुपये घेते वामनदादा. वामनदादा कडकचा पुणे कॉलेज कार्यक्रम घेतला आणि वामनदादा सुद्धा चळवळीच्या माणसावर प्रेम करणारा गायक होता. चळवळीच्या माणसं जे काम करतात आता ते माणस त्यांना सुद्धा जगवणं अत्यंत आवश्यक आहे साहेब. आज बाबासाहेब आंबेडकर असताना चळवळ माणसं गरीब होते पण चळवळ श्रीमंत होते. आज माणसं बंगल्यात राहतात, मोठमोठ्या फॉर्च्युनरमध्ये फिरायले पण बाबासाहेबांची चळवळ गरीब झाली साहेब. चळवळीला आज बरगळलेलेपणा आलेले साहेब आणि बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं हे सगळं जवळपास आपल्याला माहीत आहे. पण आताचा जो काळ आहे अत्यंत खतरनाक काळ आहे. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची भाषा सुरू झालेली आहे. याचं उदाहरण जम्मू काश्मीर मधलं 370 कलम हटवलं जाईल. बाबासाहेबांचं संविधान काही लोक म्हणतात बदलू शकत नाही, हा भ्रम आहे तुमचा. मागे राज्यसभेत त्यांचं बहुमत नव्हतं, आता उत्तर प्रदेश राज्यसभेत त्यांना बहुमत मिळालेलं आहे. परभणी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना नोकरी देणारे एकमेव तंत्रनिकेतन श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेश पात्रता प्रथम वर्षासाठी 10वी पास व द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण. प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यास, सीईटीची आवश्यकता नाही. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, 100% जॉब प्लेसमेंट. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या भविष्याचा अचूक वेध घ्या. संपर्क क्रमांक 80 87 27 16 70. नाबार्ड पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं चेतना सायकल रॅली काढण्यात आली असून मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये वित्तीय साक्षरता अभियान यानिमित्त राबवलं जात आहे. ही सायकल रॅली पाथरी इथं आली असता कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरीच्या वतीनं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घारड, संजय वाघ, मुख्य व्यवस्थापक विजय मानकर, व्यवस्थापक तसंच परभणी क्षेत्रीय व्यवस्थापक जी एस देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सभापती अनिल देशमुख, माधव जोगदंड, सुभाष कोल्हे, नारायण आढाव, बालाजी मुजमुले, शिवाजी कुटे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती. शेख हँड फाउंडेशनकडून विधवा भगिनींना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक सण निराधार विधवाताईंना उदरनिर्वाहाचं साधन देऊन साजरा केला जातो. त्याचबरोबर त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी दरवर्षी वर्षभराच्या शैक्षणिक साहित्याच्या किटचं वाटप करून विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारलं जातं. 300 निराधार एकल पालक विद्यार्थ्यांचं यावर्षी पालकत्व स्वीकारण्यात आलंय. त्याअंतर्गत परभणी, हिंगोली, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक शाळेत साहित्याच्या किटचं वाटप करण्यात आलंय. या किटमध्ये स्कूल बॅग, 6 ते 8 वह्या किंवा रजिस्टर, 5 पेना, 3 पेन्सिल, कंपास, उजळणी, प्रायमर स्केल, इरेजर, शार्पनर आदी साहित्याचा समावेश असतो. या साहित्य किटसाठी शेख हँडच्या 150 पेक्षा अधिक सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामध्ये डॉक्टर विजय बोंडे, डॉक्टर मालाने, सिद्धिविनायक संस्थान सेलू, सुप्रिया पानसंबळ यांच्यासह अनेक शिक्षक, कर्मचारी व शेतकरी बांधवांचा समावेश आहे. सहकार्य केलेल्या सर्व दात्यांचं शेख हँड फाउंडेशनकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. गुडघेदुखी, शुगर, मूळव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, ॲलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगाव रोड, परभणी. वेळ 9 ते 8 वाजेपर्यंत. संपर्क 9921691008. परभणी शहरासह जिल्ह्यात आयडिया, वोडाफोन व अन्य खासगी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क पूर्णपणे कोलमडले. त्याचा परिणाम महिनाभरापासून सर्वसामान्य ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत. जिल्ह्यात BSNL मोबाईल सेवा सुरू आहे की नाही असा देखील प्रश्न निर्माण होतो. आयडिया, वोडाफोन याही खासगी कंपनीची मोबाईल सेवा महिनाभरापासून ठप्प झाली आहे. दररोज तासन तास नेटवर्क गायब होत आहे. ग्राहकांना मोबाईल लागत नाहीत, लागला तर आवाज येत नाहीत, मोबाईल आला तर आवाज येत नाही, त्यातून मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडतोय. तर अन्य कंपन्यांच्या मोबाईल सेवा देखील कोलमडल्यानं नागरिकांचे दैनंदिन व्यवहार देखील विस्कळीत झाले असल्याचं दिसून आलंय. वंचित बहुजन आघाडीच्या शहर कार्यकारिणीची बैठक आज परभणीत संपन्न झाली. यावेळी सुमित भालेराव व तुषार गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. आज झालेल्या बैठकीत शहरातल्या विविध युवकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संदीप ढाले, प्रकाश घोरपडे, रवी कांबळे, राकेश सोनुले, विनोद मकासरे, गणेश गाडे, बाबासाहेब गाडे, कपिल कांबळे, विष्णू गायकवाड, राजू खरात यांच्यासह शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेलेल्या भाविकांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून आज एकादशी परत वारीनिमित्त परभणीतल्या प्रति पंढरपूर असलेल्या दैठणा इथं यात्रा भरली होती. या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविक व वारीतील भाविक सहभागी झाले होते. दैठणा येथील संत ठाकूरबुवा संस्थानच्या परिसरात ही यात्रा भरली होती. यात्रेत भाविकांच्या उपस्थितीनं वातावरण भक्तिमय झाल्याचं दिसून आलं. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.